आम्हाला किती टॉर्चर आहे आम्हालाच माहित आहे. थोडे नुकसान झालं. आपल्या तालुक्यामध्ये अशी काय किती रात्री 1:30 ती कशी आहे वीजची परिस्थिती? कारण वीजची जी कंप्लेंट येत आहे मला ते वेगळी दिसत नाही. काय म्हणतो कपाशिवरी बोंडळीचा अटॅक आलाय की नाही? रोज गेलाय ना सगळं बरोबर आहे. खराब आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे. आणि हे रात्री पाणी आल्याच्या ना आपण अधिकारी आपल्याला माहितीच नाही. रात्रीपासून लाईट नाही आहे आणि शेतातली प्रॉब्लेम साठी कंटिन्यू मी फॉलोअप करत आहे. काय झालं त्या दिवशी आपलं बोलणं झालं की अर्ध्या रात्री आपल्याला इथे आपल्याशीच बोलणं झालं. अच्छा हां, लोडशेडिंग व्यतिरिक्त लाईन ठीक आहे. इथे कोण आहे ज्यांना माहीत आहे ते सुंगारेचा फोन मी उचलत आहे. सुंगारेचा फोन ला तुम्ही इथे काय करत आहे? हॅपी बर्थडे. हॅलो, किती पाऊस आला? पाऊस थोडी तुफान होतं दादा. मग हवा तर 15-20 मिनिटं सुटली. त्याच्यानंतर आतापर्यंत दुरुस्त नाही झालं का? 12-13-15-16 तास झाले ना आता. दादा लाईट बंद नाही अजून. मला कोणाला काहीच नाही दादा. आपण सर्कल हँडल करत आहे. तुम्ही सांगा मला माहिती. विदर्भ म्हटलं तर पाण्याची टंचाई पहिल्यापासून आम्हाला खूप जाणवते. पण हा पावसामध्ये आम्हाला जी अपेक्षित होता अकोला जसा 50-60% पाऊस कमी पडला, आमच्या अमरावतीमध्ये 40-50% पाऊस ॲव्हरेज कमीच आहे. आणि बरीचशी ठिकाणी अमरावतीमध्ये काही पिकं खूप चांगली आहे पण काही पिकांमध्ये जे आम्हाला अपेक्षित जे होता त्या पद्धतीने 10% आम्हाला आमच्या हाती काही सापडणार नाही आहे. आणि काल जे पाऊस आला त्याच्यामध्ये थोडासा जीवनदान आम्हाला भेटलं. पण बरेचसे तालुक्यामध्ये आमचे काही लोक इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे विरोधात आंदोलन करत होते. कारण की 1:30 वाजता लाईट येते रात्री आणि गावची जी लाईट आहे ते कापून 1:30 वाजता शेताची लाईट देतात आणि तिथे लोड शेडिंग दाखवून पूर्ण वेळ लाईटिंगचा हे करून टाकतात. तर मला वाटते जे नुकसान झालेलं आहे तहसीलदार आमच्या सोबतच आहे आणि मी जिल्ह्याचे जेवढेही प्रशासन आहे त्यांनासुद्धा हे आदेश देणार आहे की जिथे जिथे जे जे पद्धतीने नुकसान झालं आहे 10%, 20% त्याचे जर पंचनामे केले. कारण की आता सुखा
दुष्काळ पडायची वेळ कालपर्यंत आमच्या हाती होती. जर आपण पाहिलं तर हे पिकाचे जर आपण पाहिलं तर या पद्धतीने बरीचशी ठिकाणी या पद्धतीचे पिकं झालेले आहे आणि तिथे भरपूर नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. तर मला वाटते जे लाईटच्याद्वारा जे टॉर्चर शेतकऱ्यांना करतात, कारण की आमची सरकार म्हणते की आम्ही पूर्ण वेळ 12 तास आम्ही लाईट देऊ आणि 12 तास लाईट देण्याचं आम्ही हेच विनंती करतो की दिवसात जर तुम्ही लाईट कपात लोडशेडिंग गावात केली आणि दिवसात आम्हाला जर शेतात दिली तर शेतकरी रात्री आरामात झोपू शकतात. ते वारंवार आमच्यासारखे लोकप्रतिनिधी डिमांड करत असते. पण आज जे पिकाचं नुकसान झालेलं आहे तर ज्या प्रमाणातही झालं त्याचे पंचनामे जर आपण केले तर शेतकऱ्यांना मदतीचा हात आपण देऊ शकतो. तर असंच प्रशासनसोबत, कलेक्टर सोबत आणि आमचे तहसीलदार मॅडमलासुद्धा मी सांगितलं, तालुक्याची पूर्ण माहिती घ्या, कुठून कुठून निवेदन आलेलं आहे. बरेचशी ठिकाणी निवेदन त्यांनासुद्धा गेले आहे, आम्हाला भरपूर फोन येत आहे. तर जिथे प्रॉब्लेम असं आढळते त्याचे पंचनामे जर आपण केले तर मला वाटते आपण मदत त्यांना करू शकतो. नाही, काल ज्या पद्धतीने थोडासा पाऊस आम्हाला भेटला तर शेतकऱ्यांना जीवनदान आपण म्हणू शकतो की आपल्याला थोडा पावसामुळे जीवनदान शेतकऱ्यांना भेटलं आहे. पण परिस्थिती हा बिकटच आहे.